ठीक है, वेल नंबर ए टेन थीटा अपॉन सिक थीटा माइनस वन, सिक थीटा माइनस वन इज इक्वल टू टेन थीटा प्लस सेक थीटा प्लस वन डिवाइडेड बाय टेन थीटा प्लस सेक थीटा माइनस वन. ओके, आता लेफ्ट हैंड साइड जी ती आपल्याला राइट हैंड साइड आणायची आहे. मग मी येतो लेफ्ट हैंड साइड. माझ्याकडे लेफ्ट हैंड साइड बघा काय, लेफ्ट हैंड साइड डावी बाजू बरोबर आहे टेन थीटा छेद सेक थीटा माइनस वन. ठीक है, ओके. आता बघा, आता मला काय काम करता येईल याच्यावर, मला असं करता येईल बघा, एक मिनिट फक्त, एकच मिनिट. आता मला असं करता येईल पाहिजे, टॅन थीटा अपॉन सेक थीटा मायनस वन इज इक्वल टू, हे बघा याला असली जाईल मला टॅन थीटा डिवायडेड बाय सेक थीटा मायनस वन. आता मी काय करतो, अंशाला आणि छेदाला सेक थीटा प्लस वन ने मल्टीप्लाय करतो. कशाने मल्टीप्लाय करतो, सेक थीटा प्लस वन असं मला करता येतं. मला अंश आणि छेदावर एकच क्रिया करता येते, तुम्हाला पण माहिती आहे सेक थीटा प्लस वन, यात कोणाला काही शंका नाहीये. ओके, आता बेटा जे लक्ष द्या, ज्यांच्या घरातून आलं त्यांनी म्युट व्हायचं, तुम्ही सगळे हुशार मुलं आहे, आता ज्याला बोलायची गरज पडली त्यांनाच बोलायचं बेटा. आता ही स्टेप मध्ये काय केलं, काय नाही, फक्त अंश आणि छेदाला सेक थीटा प्लस वन ने मल्टीप्लाय केलं. त्याचा परिणाम काय होईल बघा, अंशात तर राहील असं जास्त, अंश काय राहील टॅन थीटा इन ब्रॅकेट सेक थीटा प्लस वन, काही बदल नाही. आता छेदात काय करायचंय मला, मला आपला जो नेहमीचा फॉर्म्युला आहे, प्रसिद्ध फॉर्म्युला ए प्लस बी ए मायनस बी, त्याचं उत्तर होतं ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर, तर तो इथं वापरायचा आहे. त्यामुळे मला इथं मिळेल सेक स्क्वेअर थीटा मायनस वन स्क्वेअर. आता तुम्हाला माहिती आहे वन स्क्वेअर म्हणजे काय, वनच होतो. आता मित्रांनो लक्षात घ्या, इथं कोणता फॉर्म्युला लावला आपण, इथं फॉर्म्युला आपण लिहून घेतो. इथं फॉर्म्युला लावला मी, एका कंसात आहे ए प्लस बी आणि दुसऱ्या कंसात आहे ए मायनस बी, तर त्याचं उत्तर येतं ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर. त्यामुळे मला ही स्टेप मिळाली, याच फॉर्म्युला वापरून झालं असं. ठीक आहे, आता पुढची स्टेप, आता पुढच्या स्टेपमध्ये पहा, पुढच्या स्टेपमध्ये असली तुम्ही टॅन थीटा इन ब्रॅकेट सेक थीटा प्लस वन डिवायडेड बाय, आता माझ्याकडे एक फॉर्म्युला आहे पहा, सेक स्क्वेअर थीटा मायनस वन इज इक्वल टू टॅन स्क्वेअर थीटा. पहा फॉर्म्युला काय वापरला मी, मी फॉर्म्युला आता वापरतो इथं, हे पहा सेक स्क्वेअर थीटा मायनस वन इज इक्वल टू टॅन स्क्वेअर थीटा, ही आयडेंटिटी माझ्याकडे आहे. म्हणून ही आयडेंटिटी वापरलं तर कोणाचं काय झालं, ह्या छेदाचं असं रूपांतर झालं. आता माझ्या मला पुढची स्टेप करायची, आता पुढच्या स्टेपमध्ये बघा तुम्ही, आता इथं टॅन थीटा आहे, हा टॅन थीटा आणि यात टॅन स्क्वेअर थीटा म्हणजे काय, टॅन थीटा मल्टीप्लाय बाय टॅन थीटा म्हणजे हा स्क्वेअर इथला चालला जाईल, म्हणजे मला मिळालं सेक थीटा प्लस वन डिवायडेड बाय टॅन थीटा. इथपर्यंत तुम्हाला काही प्रॉब्लेम नसेल अशी माझी अपेक्षा आहे. आता बघा, आता पुढची जी स्टेप आहे ती थोडी वेगळी, ती समजून घेऊ आपण. बघा पुढच्या स्टेपमध्ये काय करायचं आहे, आता आतापर्यंत काय केलं आपण, लेफ्ट हँड साईडला असं करत आलो, हे पहा लेफ्ट हँड साईडला असं करत आलो.
लेफ्ट हँड साइड होती काय तर लेफ्ट हँड साइड अशी होती लेफ्ट हँड साइड होती टॅन थीटा डिवाइडेड बाय सेक थीटा मायनस वन ही होती लेफ्ट हँड साइड आणि त्याचं रूपांतर झालं सेक थीटा प्लस वन डिवाइडेड बाय टॅन थीटा असं त्याचं रूपांतर झालं. ठीक आहे, आता एक नियम मी तुम्हाला सांगतो की जो आपण मागच्या वर्षी शिकलो आहे त्या नियमाला म्हणतात समान गुणोत्तराचा सिद्धांत किंवा थेरम ऑन इक्वल रेशो. त्याला काय म्हणतात थेरम ऑन इक्वल रेशो. आता तो रेशो काय पहा, तो रेशो असा आहे की जर तो एकदा तो गुणोत्तर मी इथे येतो समान गुणोत्तर सिद्धांत समान कुठे लिहू कुठे लिहू कुठे लिहू इथे लिहितो समान गुणोत्तर सिद्धांत. ओके, त्याला म्हणतात थेरम ऑन इक्वल रेशोज. रेशोज तो काय माहिती का, इफ ए अपॉन बी इज इक्वल टू सी अपॉन डी देन each ratio then each ratio equal to aunshanchi beriz bhagile chedanchi beriz purvapadanchi beriz pa a adhik c purvapad khallila b adhikadi yala mantat beta saman gunottaracha siddhant. तर हा समान गुणोत्तराचा सिद्धांत तुम्ही नीट समजून घ्या. हा आपला आता खूप वेळा वापरायचा आहे. जो नवीन तुम्ही गुणोत्तर व प्रमाण या प्रकरणात शिकलेले आहात विसरले असणार म्हणून मी एकदा रिवाइज करून दिलं. इथं काय झालं बघा, आता इथं आपलं काय करायचं, हा बोल बेटा, हा हा लक्षात आलं, बी प्लस डी पाहिजे, हो डी पाहिजे लक्षात. ओके ठीक आहे, डी करून घ्यायचंय ना, करेक्ट, व्हेरी गुड. आता इथं काय दिसतंय तुम्हाला की हा एक रेशो आहे लेफ्ट हँड साइडचा, हा सुद्धा रेशो आहे. म्हणजे आता इथं काय म्हणू शकतो, बाय इक्वल फ्रॉम थेरम ऑफ इक्वल रेशो किंवा बाय थेरम ऑफ इक्वल रेशो देअरफोर बाय थेरम ऑफ इक्वल रेशोज आपण काय म्हणू शकतो टॅन थीटा अपॉन sec theta minus 1 म्हणजे लेफ्ट हँड साइड इज इक्वल टू वरच्यांची बेरीज वर म्हणजे अंशांची बेरीज अंशात काय आहे tan theta plus sec theta plus 1 छेदांची बेरीज छेदात काय आहे sec theta minus 1 plus tan theta. आपला हेच तर सिद्ध करायचं होतं, आपलं हे सिद्ध करायचं होतं. म्हणजेच काय सिद्ध झालं, आपण काय सिद्ध केलं टॅन थीटा छेद सेक थीटा मायनस वन बरोबर टॅन थीटा अधिक सेक थीटा अधिक एक छेद टॅन थीटा अधिक सेक थीटा वजा एक हे सिद्ध झाले. कळालं का बेटा सर्वांना, कळालं का बघा, काही अडचण असली तर विचारा, कोणत्या पायरीत अडचण आहे मला विचारू शकता तुम्ही. ओके ओके एक मिनिट, उदाहरणं सोडविता येतात ऍप्लिकेशन ऑफ ट्रिग्नॉमेट्री. त्या म्हटलं यामध्ये आता दोन तीन गोष्टी मी तुम्हाला ज्या सांगतो त्या तुम्ही काळजीपूर्वक आणि लक्षपूर्वक ऐका. त्यातली पहिली गोष्ट बघा, समजा तुम्ही इथं उभे आहात, ओके, आणि तुम्हाला एका इमारतीकडे बघायचं आहे ज्या इमारतीची उंची तुम्हाला माहीत आहे किंवा दिलेली आहे. ठीक आहे, आता समजा ही इमारत आहे की त्याला नाव देऊ आपण ए बी. ठीक आहे, तुम्ही उभे या ठिकाणी रस्त्यावर, या इमारतीचं तळ बी या ठिकाणी आणि या इमारतीचं वरचं टोक या ठिकाणी आहे.
तर तुम्हाला इमारतीकडे बघताना अशा प्रकारे तुमची दृष्टी रेषा राहील, तुम्ही एकडे बघाल तेव्हा. म्हणजे हा जो रस्ता आहे त्याला म्हणतो आपण हॉरिझॉन्टल, त्याच्याशी तुमच्या दृष्टीचा जो कोन आहे तो असेल थीटा. याच्या विरुद्ध बघा, याच्या विरुद्ध बघा. समजा तुम्ही या इमारतीवर उभे, एक इमारत आहे माझ्याकडे, त्या इमारतीवर उभे तुम्ही, ओके, किंवा टॉवरवर उभे की ज्या टॉवरचा बेस आहे पी आणि त्याचं वरचं टोक आहे क्यू, आणि रस्त्याने जाणाऱ्या एखाद्या वस्तूकडे तुम्ही बघताय. समजा इथं आता हा सी पॉइंट समजू आपण, समजा आर या पॉइंट जवळ एक वस्तू आहे रस्त्यावर. आता बघा, टॉवरचा बेस आणि हा आर हे एका रेषेत आहे, आणि तुम्ही मात्र आता उभे क्यू या ठिकाणी. आता क्यू या ठिकाणावरून तुम्ही जेव्हा बघाल आर कडे तेव्हा तुम्हाला असं खाली मान करावं लागेल. आता खाली मान केली तुम्ही म्हणजे तुम्हाला अशा प्रकारे तुमच्या रेषेचा, तुमच्या दृष्टी रेषा राहील. म्हणजे हा जो हॉरिझॉन्टल जो म्हणतो आपण, म्हणजे क्षितिज समांतर रेषा जी तुम्ही सरळ बघता, पण त्याच्याऐवजी तुम्हाला खाली बघावं लागतं. मग खाली कितीने बघावं लागतं, तर हा जो कोन आहे या कोणाला म्हणतो आपण थीटा. आता या कोणांचा फक्त लक्ष द्या, कधी कधी असे प्रश्न येऊ शकतात. जेव्हा तुम्ही खाली बघता ना तेव्हा तुम्ही खाली बघता, याला म्हणतात अँगल ऑफ डिप्रेशन. अँगल ऑफ डिप्रेशन याला मराठीत म्हणता बेटा अवनत कोन, अवनत कोन. ओके, जेव्हा तुम्हाला खाली बघायचंय आणि जेव्हा तुम्ही वर बघता तेव्हा हा जो कोन होतो ना याला म्हणतात अँगल ऑफ एलिव्हेशन. काय म्हणता याला? अँगल ऑफ एलिव्हेशन, ELEVATION याला मराठीत म्हणतात उन्नत कोन. बघा, लक्ष द्या, जेव्हा तुम्हाला ह्या थीटाची व्हॅल्यू माहिती आहे तेव्हा जर तुम्हाला समोरची बाजू दिली तर तुम्हाला लगतची बाजू काढता येईल, बरोबर आहे? तुम्ही टॅन थीटा हे गुणोत्तर वापरणार त्या ठिकाणी. जर तुम्हाला समोरची बाजू दिली आणि या ए च सी पासूनचं अंतर विचारलं तर तुम्ही वेगळं गुणोत्तर वापरणार. आता प्रत्येक वेळेस आपण ते गुणोत्तर वापरणार आहोत, पण जास्त जास्त टॅन थीटाचा उपयोग होतो. तर कसा होतो या प्रत्येक उदाहरणात आपण समजून घेऊ. सध्या फक्त आपल्याला महत्वाचं काय की अँगल ऑफ डिप्रेशन म्हणजे काय, अँगल ऑफ इन्क्लिनेशन म्हणजे काय, या दोन गोष्टी मात्र तुम्ही समजून घ्या. यामध्ये काही शंका आहे का तुम्हाला, सांगा मला. दोन्ही अँगलचे प्रकार कळाले तुम्हाला? व्हेरी गुड. आता तुम्ही हे लिहिलं तरी चालेल आणि तुम्ही नाही लिहिलं तरी चालेल. मी डायरेक्ट एक उदाहरण घेतो, एक उदाहरण घेऊ आपण, बघा उदाहरण कसे. ठीक आहे, उदाहरण ठीक आहे आलं बरोबर. एक उदाहरण लेंगे, उदाहरण ऐसा आहे. समजा एक एक्झाम्पल घेतो मी, समजा तुम्हाला असं सांगितलं की तुम्ही एका रस्त्यावर उभे आहे आणि तुमचं लोकेशन आहे समजा ए, ओके, आणि तुमच्या समोर एक टॉवर आहे. तुमच्या समोर काय? एक टॉवर, ओके, आणि त्या टॉवरची उंची आहे 30 मीटर. 30 मीटर ही टॉवरची उंची आहे. त्या टॉवरला नाव दिलं समजा मी बी सी, आणि मी तुम्हाला विचारलं की आता त्या तो टॉवर तुमच्यापासून किती लांब आहे, ए पासून त्या टॉवरचं अंतर सांगा. ओके, वा प्रश्न काय आहे, टॉवर, हाइट ऑफ टॉवर इज इक्वल टू 30 मीटर, ओके, अँड तुम्ही जेव्हा एक त्या टॉवर कडे बघताय त्यावेळेस तुम्हाला असं पाहावं लागेल वर, तेव्हा हा जो कोन झाला की नाही इथं, म्हणजे या हा जो कोन झाला इथं हा कोन तुम्हाला दिलाय 30 अंश, ओके, म्हणजे अँगल ऑफ एलिव्हेशन आहे
30 डिग्री आणि तुम्हाला जो तुम्हाला विचारलं डिस्टन्स ए बी विचारलं तुम्हाला ओके किंवा त्या तो व्यक्ती त्या टॉवर पासून किती अंतरावर उभा आहे विचारलं म्हणजे तुम्हाला काय दिली आहे टॉवरची उंची टॉवरची उंची दिली तुम्हाला अजून काय दिलं उन्नत कोण दिला आणि तुम्हाला विचारलं व्यक्ती पासून टॉवरचे अंतर ओके असं विचारलं टॉवरला मला काय म्हणतात रे काहीतरी म्हणतात पण ठीक आहे आठवलं की सांगितलं तुम्हाला तर बेटा आता इथं काय करायचं बघा तुमच्या लक्षात पण येईल की बेटा सर्व सरळ गोष्ट आहे तुम्हाला लगेच लक्षात येतं कोणता पण टॉवर जमिनीवर जो उभा राहील त्या तो काटकोनच करेल असं शक्यच नाही की तुम्हाला एखादी भिंत बांधायची एखादी झाड उभं करायचंय तर कधी पण झाड हे असं समजायचं की ते रस्त्याला काटकोनात उभं आहे टॉवर सुद्धा काटकोनात उभं आहे इमारत सुद्धा काटकोनातच उभी आहे अशी कोणतीच वस्तू समजायची नाही की जी अशी तिरपी वगैरे उभी आहे कारण तिथे उभी राहू शकत नाही ओके असं आपल्याला समजायचंय आता बाकीचे त्यात एक्सेप्शन आपण बघायची नाही मग बेटा एकदम सोपं आहे एका सेकंदात उत्तर येईल तुमचं तुमच्या लक्षात काय येतं अरे मला 30 अंशाचा कोण दिलेला आहे बरोबर आहे आणि मला समोरची बाजू माहिती आहे मग आता असा आहे का काही संबंध समोरील बाजू आणि लगतची बाजू ऑपोजिट साइड अपॉन ऍडजसंट साइड बी सी दिलाय इन ट्रायंगल ए बी सी अँगल बी इज इक्वल टू 90 degrees राईट ओके अँगल ए इज इक्वल टू 30 degrees ओके देअरफोर साइन ऑफ 30 degrees साइन 30 degrees इज इक्वल टू काय लिहून जाईल 30 अंशासाठी ती साइन गुणोत्तर समोरील बाजू बी सी छेद लगतची साइन नाही रे टॅन सॉरी आम्हाला चुकलं लिहिताना टॅन गुणोत्तर घ्यावं लागेल मला इथं काय येईल टॅन गुणोत्तर टॅन 30 टॅन 30 बी सी अपॉन ए बी बी सी अपॉन ए बी तर बी सी ची बा टॅन 30 ची किंमत तुम्हाला माहिती आहे टॅन 30 ची किंमत आठवते का तुम्हाला किती आहे टॅन 30 विसरले अरे 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 बी सी ची किंमत सांगा दिलेली ओके ए बी ची किंमत किती आहे कळायची अपॉन रूट थ्री टॅन 30 ची किंमत आहे आता काही नाही बेटा इथं फक्त तिरकस गुणाकार जर केला तुम्ही तर ए बी गुणिले 1 म्हणजे ए बी झाला आणि 30 गुणिले वर्गमूळ 3 म्हणजे 30 वर्गमूळ 3 झालं जर तुम्हाला असं म्हटलं असतं किंवा वर्गमूळ 3 ची किंमत दिली असेल तुम्ही लिहा 30 गुणिले 1.73 असते आता याला तुम्ही गुणाकार करा आणि उंची काढा म्हणून तुम्ही काय म्हणू शकता म्हणून त्या टॉवरची उंची बरोबर येईल ते मीटर काय लागत तुम्हाला उदाहरण हो किंवा नाही अरे समजा की बाबा 51.9 हा बरोबर राईट चला लक्ष द्या 51.9 बघा लक्ष द्या काहीच नाही एकदम सोपा टेबल आहे हा टेबल जर तुम्हाला पाठ करायचा असेल तर एकदम सोपी टेक्निक आहे मी तुम्हाला 2 मिनिटं सांगून देतो पान नंबर 27 वर टेबल आहे तो बघा कसा पाठ करायचा आधी तर स्वतः काय करायचे आपले 3 रेषो जे मेन आहे ती लिहून घ्यायची पहिला रेषा आपला साईन दुसरा आहे कॉस तिसरा आहे टॅन ओके हा नंतर या साईडला अँगल लिहून घ्यायचे 0 30 45 60 90 झिरो 30 45 60 90 झाले ना 0 1 2 3 4 5 बरोबर आले आता बस आता सुरुवात कुठून करायची पहा इथून करायची इथं लिहायचं 0 इथं लिहायचा 1 इथं लिहायचा 2 इथं लिहायचा 3 इथं लिहायचा 4 आता काय करायचं या प्रत्येकाला आहे ना 4 ने भागायचं याला प्रत्येकाला कशा किती भागायचं 4 ने याला पण 4 ने भागायचं 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 बघा याला 4 ने भागलं तर इथं किती येतं पहा एक झाला
नाही बरोबर आहे. चार ने भागायचं आणि याला वर्गमूळ घ्यायचं. आता पहा शून्य भागिले चार म्हणजे काय येईल, शून्यच येईल. एक भागिले चार चं वर्गमूळ काय येईल, एक छेद दोन. दोन चं वर्गमूळ दोन आणि चारचं वर्गमूळ काय दोन. किंवा याला इथे सिम्प्लिफाय करून घ्या, बघा लक्ष द्या. हा दोन छेद चार म्हणजे काय, बे 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 दोन्ही चार म्हणजे एक छेद दोन. म्हणजे हा काय आला पाहा, इथं इथं आला तुमच्याकडे, इथं काय पहा हा एक आणि वर्गमूळ दोन. इथं येईल वर्गमूळ तीन छेद चार. इथं चार छेद चार म्हणजे एक, एकचं वर्गमूळ एक. या झालाय साईन. बघा आता तुम्हाला जर विचारलं, की बा साईन तीस किती, साईन थर्टीची किंमत, साईन शून्यची किंमत किती. आता साईन शून्य, साईन शून्य कडून इकडे किती आहे, टू अंडर रूट थ्री अपॉन टू. साईन तीस किती आहे बघा लक्ष द्या, साईन थर्टी किती आहे, तास इकडे जायचं एक छेद दोन. साईन फोर्टी फाईव्ह किती आहे, साईन फोर्टी फाईव्ह किती आहे बघा, एक छेद वर्गमूळ दोन. साईन सिक्स्टी किती आहे, वर्गमूळ तीन छेदित दोन पाहिजे. राईट, व्हेरी गुड, शाबाश. तेच सांगत होती मला, लक्षात नाही आलं, आता आलं लक्षात. ओके, देर आहे, दुरुस्त आहे. इथे दोन पाहिजे कारण काय, चारचं वर्गमूळ काय झालं दोन. तर साईन तीसची किंमत झाली वर्गमूळ तीन छेद दोन. साईन